छोट्या बयोची मोठी स्वप्न भारते जाईनू काय करतास अगो भारते असं काय करत सुवासीन असतो आता अगो हो माना तुझो हा चल भयो अगो भारते असं काय माका लाव सांभाळून जा भयो अदन मधन येत जा काकिया भावंड तुझ्या भारते सांभाळून रोवा सायकल नेता नहीं नहीं भाई तुझे चाह ना मगे मी काय करू एवढा छान काय होता अगे पण लिहिताना पण हलतला काय होत नाही आणि मी काय तुझे नोकर नाही बयो जास्त मालकीण बनूचा प्रयत्न करू नको हा तुझी आई आणि मी एका वर्गात होतो कळला ना किती वेळ असताना गे पाचवीत असताना आणि सहावीत तू शाळा सोडलास बरोबर ना मका माहितीये पुढे शिकलं असताना तर कळलं असतं तुका अभ्यासाचा टेप वाला सहलान जमाचा नाही बाजू को तू राधे नातं म्हणजे जगण्याचा एक आधार असतो ग संध्याकाळ झाली की ह्या गर्दीच्या कोलाहलातून जाताना घरी पोहोचल्यावर दोन डोळे आपली वाट पाहत असतात की कल्पनाच किती सुखावह आहे नाही असा एक खांदा की ज्यावर डोकं टेकलं की दिवसभराचा थकवा निघून जातो अशी एक जागा जी आपली हक्काची असावी राधे वा काय सुंदर ओळ येतो नात एक असतं उद्ध्वस्त करणार आणि एक असतं जगायला लावणार असो संतोष दादा आपल्याला नवीन कंपाऊंडर शोधायला हवा हो भारती आता येऊची नाही होय भारती मॅडम भारती भारती मॅडम बयोची आई तुम्ही हा माझाच काम हा या हो पण तुम्ही आता डॉक्टर माका हे काम करू द्या
खरं तर मी मजुरीची कामं करूक जाणार होते, पण आता माका थंय कोण काम देऊचा नाही। तुम्ही देवचाक्यांची प्रतिष्ठा उपकार करून माझ्या डोक्यावर बसवलास, म्हणान आता माका कोणी मेहनतीचा काम देऊचा नाही, पण माका काम व्हया डॉक्टर, कारण माझ्या बयोग डॉक्टर मी माझ्याच पैशांवर बनवणार, तिच्या स्वप्नांवर माका कोणाच्याही सहानुभूतीचो डाग नको। आणि राहता राहिला प्रश्न या आपला, तर काळजी नका करू, मी आपल्या तिन्ही मुलांची आरव, इरा आणि बयो यांची आई म्हणून खय कमी पडूचे नाही, पण बायको मिसेस शुभंकर या मका जमूचा नाही। ह्यो सगळो गेम आता आपल्या हातात। माका एक सांग, तुझ्या समोर एवढा सगळा पंचपक्वांनांचा ताट वाढलेला असताना तू खात का नाही हस? एवढा सगळा झाला ना कारण त्या गौतमी फोन, एक फोन काम तमाम। कांता कांता अति घाई संकटात नाही, या बॉम्बच्या वातिकनं आग शुभंकरच्या पोरानीच लावक वही, म्हणजे त्याचं स्फोट होताना जबरदस्त होतो लो। त्या आरवचा काय नाही, पण इरा फक्त तीच करतले। पण आवशे ह्या सगळं कधी होतला, माका नाही खातो नव्हतो सर, नकोच खाता, उतावळ होऊ नको। आपण जर वाद पेटूक गेलो ना तर त्या स्फोटात आपणच राखू, धीर धर, कारण आधीच आरवच्या रिझल्ट प्रकरणात गौतमिक फोन कोणी केल्यान त्या शुभंकरच्या डोक्यातून गेला नाय हा। आता गरज हा ना ती फक्त थंय आत्ना मधना रॉकेल टाकूची आणि ता काम आपल्या बारी जमता। काय डोक्या गे तुझा, कसली हुशार असतो। सगळ्या गोष्टी आपल्याच नशिबाला येतात असं नका समजू, आरशालाही पलीकडची बाजू असतेच की। तुम्हाला पटणार नाही, पण मी तुम्हाला हेच सजेस्ट करणार होतो की तुम्ही इथे काम कंटिन्यू करा, जे काही घडलंय आपल्यात जी काही मतमतांतर आहेत ती बाजूला ठेवायला हवी। आय नो तुमचं मन दुखावलं गेलंय, अचानक सगळं विस्कटित झालंय, काय करू काय नको अशी द्विधा मनस्थिती झाली तुमची, आय कॅन अंडरस्टँड। पण मग अशा वेळी काहीतरी काम केलं, स्वतःचं मन कशात तरी गुंतवलं तर ते नेहमीच चांगलं, त्याने काय होतं निगेटिव्हिटी कमी होते। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोंट वरी, मी तुमच्या स्वाभिमानाला कधीही धक्का पोहोचवणार नाही। वाटलं तर आपण डॉक्टर स्वाभिमान शब्द आता मला फार गोंडस वाटत। खर तर मी जा काय जगते ती माझी लाचारीच आहे। गौतमी कळला ना शुभून दुसरा लगीन केला हा, आणि तिच्या पोरांचो छळ करूक सावत्राई आणल्यान, तर ह्या मंत्रवलेला लिंबू ना काहीतरी करू शकता। Thank you.
इरा गो इरा अगो आरवची तयारी सुद्धा झाली अजून तयारी करूक नाही तू इरा हे बघ आरव सुद्धा ना शाळेत जाऊक तयार नव्हतो मी तयारी केली त्याची चल तू पण लवकर तयार हो हा मी ना तुझ्या आवडीची भाजी बनवलंय डब्यात आणि तुमच्या तिघांसाठी मस्त डबा बनवलंय तिघ कोण अगं असं काय करत आजपासून बयो पण आहे ना शाळेत जाताला ना इरा इरा विज्ञान परीक्षेचा अभ्यास झाला तुझो मका तर लई टेन्शन इला काय मग गोयू कस वाटतंय झोपडीतन बंगल्यात आल्यावर झोप लागलीच नसेल ना कशी लागेल लायकी नसलेल्यांना लायकीपेक्षा जास्त मिळालं ना की असंच होत इरा या सगळं तू माका कित्या बोलतो यात म्हणजे काय चुका गो तुझी चूक नाही तर मग कोणाची चुके ग आजी म्हणते ना ते एकदम बरोबर आहे तुझा फक्त चेहरा बोळा आहे अजून मन काळच आहे कार असताना यात मी दोघी मायलिक इरा मी तुका परत एकदा सांगते माझ्या हे काय बोलायला मी ऐकून घेऊचे नाही तिची यात काही एक चूक नाही ती आरव दादा कौशल्य देव केली होती एवढ्या रात्री ती तुझ्या भावासाठी धावत येईल ही चूक केल्यान का तिना मग डॉक्टर असत्या इरा जाऊन तू तुझ्या बाबांकाच विचार या चूक कोणाची आहे आणि मग वय ते आरोप कर माझ्या वाव ग्रेट हा हे भारी आहे ग तुझ माझ्याच घरात येऊन मलाच धमकी देतेस भिकाऱ्यासारखी आलीस नाही ते मग एवढाच असेल ना तर निघून जाय तू मी असच बोलणार भिकारी असतो मोठा श्वास घे गुलाब कोणी तोडल्यान तर त्या सुगंध देऊचा बंद करता काय नाही ना मग हे समोरचा चुकीचा वागला म्हणा आपण आपला स्वभाव कशात बदलूचा शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्याण्णव नव्वद एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी सो वियर्ड आता हे काय नवीन नाटक लावलंयस इरा माका ना तुझो राग इलो तू घालवते उलटे अंक मोजल्यार ना राग निघून जाता असं आईन सांगलं माका तू पण करून बघा तुका खूप गरज आहे बयो तू ना हाय काय करतोस खाली जा कामा पडली हत चल कामा कर मका शाळेत जाऊचा काय शाळेत जाऊचा हा काल जा काय घडला ना त्यामुळे लोकात तोंडात शेण घालतले चल कामा करू जा मका शाळेत जाऊचा आणि मी शाळेतच जातो बघलस इरा तुझ्या बापाशी ना या दोघींका डोक्यावर चढून ठेवल्या आता तुझी गत त्या चंद्रकांता सारी होणार चंद्रकांता कोण तुका माहित नाही तिची गोष्ट सांगते
ती चंद्रमाधवी राज्याची राजकन्या होती. लई हुशार होती, लई सुंदर, अगदी तुझ्यासारी. पण तिची आऊ सकाळी गेली. पण त्या राजकुमारीची काळजी घेऊन तिच्या बापाशी म्हणजे त्या राजान दुसरा लगीन करून तिका सावत्राई आणल्यान. पण ती आऊस एकटी नाही येऊ, तिना तिच्या चेडवाक म्हणजे सावत्र बहिणीक पण आणल्यान. त्या औशीन आणि तिच्या सावत्र बहिणीन राजकुमारीचो लई छळ केलाय आणि तिच्या हक्काचा सगळा हिरावून घेतल्यात. अशीच असतात सावत्र औशी. तीच गोष्ट आता तुझ्या बाबतीत घडता हा इरा. माका तुझी काळजी वाटता गो, तुझ्यासाठी वाईट वाटत माका. काय झालं? हां काय नाही. खरंच होय रे दादा. हे गे कपाटात सापडलं, खूप जुनं आहे, गोष्टी असतात. गोष्टी असत मग आपण एकत्र. जी विज्ञानची परीक्षा झाली ना तिथे वाचायला लागेल, मग आपण त्या गोष्टींवर चर्चा करू. थँक्यू. डोंट बी. तू शाळेत जातस काय? नाहीतर काय या कपड्यात फिरायला जाणार आहे मी. आपण दोघं सोबत जाऊया. होय चल ना. पण इरा अगं तिला उशीर होणार आहे, आपण सोबत जाऊया. तुम्हाला डबल सीट घेशील? होय चल ना. इरा बघलंस इरा, तुझ्या सावत्र बहिणीनी काम पण सुरू केले. तू हाय केस विंचरत बस. थै त्या औदसेन केसान गळो कापूक सुरुवात पण केली. काय झालंय आज? दवाखान्यात कोणी पेशंट का येत नाहीये? येते येते कोणीतरी येते. बरा झाला एक तरी पेशंट इलो, नाही तर या गावातल्या लोकांका सवयच हा पराचो कावळ करूची. बघ दवाखान्यात जाते. खय चाललं म्हणजे? तू काय हो ताजमहल दिसता, दवाखाना हा ना? ए वाद्याचो मान ठेवा. ए शाण्या गावात काय घडलं तर माहिती आहे तुका? काय? अरे ह्याका दवाखान्यात नेऊन ह्यो बरं होईल, पण लोक तुका दगड मारून ठार मारतले त्याचा काय? मग तुझी बायल हैसर बांधित तुझं ताजमहल आणि आम्ही येतो बघू काय रे.
मरता तर मरण धोण्याने आमका काय करूचा. चल 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 तू बस कुठे बोश. चला बाबांनो तुमका मी तालुक्याच्या दवाखान्यात नेतोय. हा